जिल्हा मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी आणि शीतपेय आहे, कोल्ड्रिंक आहे, आपण ती कलेक्ट करायची मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच जी सूरजला मिळाली होती त्याने सॅक्रिफाईस केली आहे. हर्षल शेलरला भरपूर मोठी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे सूरजने, भरपूर दिलदार व्यक्तिमत्व, कारण इतर खेळाडूंचा कॉन्फिडेंट वाढण्यासाठी सातत्याने तू ही गोष्ट करत असतो आणि आज देखील ते चित्र मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर मी तुर्तास थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा एकनाथ दळवी स्मृती चषक 2022 चा पर्व. कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, ऐकूया मायक्रोफोन वरती कल्याण डोंबिवली विभागातला एक खारिवलीचा जबरदस्त आणि बुलंदाबाज सर रोशनजी संत यांचा एक बुलंदाबाज ऐकूया खेळाच्या पूर्वार्धामध्ये. थँक्यू. थँक्यू. हॅलो. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू सो मच प्रथमेश. पाय टीमला दोन धावांची पेनल्टी असेल, कारण की 12 मॅनची टी शर्ट नाहीये, त्यामुळे दोन धावांची पेनल्टी असेल पाय या टीमला. साई श्रद्धा गुरवली आणि त्यांना फाईट करतोय श्री कान्हाई पायगाव या दोन संघांमध्ये. टॉस या वेळेस जिंकला होता गुरवली या टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी पायगाव या टीमला इन्व्हाइट केलंय. समीर तांगडी यांचा संघ आहे. सामना सुरू होतो, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू या वेळेस ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत, अलॉंग द कार्पेटा चेंडू खेळलाय. एक धाव झाली कम्प्लीट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने श्रीगणेश होतोय, तो म्हणजेच गुरवली या टीमचा. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे महेंद्र. महेंद्र आणि अरविंद ही जोडी आहे. या वीस सोर एक फटका आहे, एक धाव झाली कम्प्लीट. इनफील्ड मध्ये चेंडूला अडवलं जात आहे आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. या वीस दोन धाव धावफलकावरती आहेत. या वीस सोर एक फटका आहे, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जाईल बाउंड्री लाइन च्या बाहेर, दणदणीत कणकणीत चौकार. धावसंख्या आहे सहा. इनिंग संपल्यानंतर त्या दोन धावाई दोन धावा आम्ही ऍड करणार आहोत गुरवली या टीमच्या स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या आहे सहा. राईट मोर्द विकेट गोलंदाज जितेंद्र या वीस कट करतायत, क्षेत्ररक्षक आहेत.
गली क्षेत्रामध्ये एकच दहा मिनिटे धाव संख्या एकने पुढे सरकेल सात धाव धावपळ कवरती आहेत. जो संघ जिंकेल तो संघ सुपर एट मध्ये क्वालिफाय होईल. आजच्या रात्रीमध्ये वावेगर हा संघ दाखल झालाय सुपर एट मध्ये. सूरजने खूप चांगली बॅटिंग केली, तेवढीच चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकून दिलाय. बॅक टू द बॉलर खेळताय, दाबाची संधी असेल आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय कुणाल पेनकर सरांनी आणि सॉफ्ट सिग्नल आहे आउट. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि रेफर केलंय. येस, नॉट आउट आहे आणि एक धाव झाली कंप्लीट. धाव संख्या आहे आठ. आठ धाव धावफलकावरती आहेत जितेंद्र. या वीस बॅटची कडा आहे आणि सुरेख जेल टिपलाय फर्स्ट स्लिप मध्ये. फलंदाज झालाय बाद, पहिला मोठा धक्का बसतोय अरविंद. बॅक टू द पवीलियन. धावसंख्या आहे धावफलकावरती पहिल्या षटके समाप्तीनंतर दहा. एक बाद दहा अशी धावसंख्या आहे गुरवली या टीमची. पेनल्टीच्या दोन धावा ऍड करून धावसंख्या आहे दहा. गोलंदाज समीर तांगडी येतोय गोलंदाजी मार्क वरती. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन केलं प्रथमेश ठाकूर यांचा, इथे आपण सन्मान देखील करणार आहोत. नितेश मेहर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का बसतोय गुरवली या टीमला. पायगाव या टीमचा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईट आपण पाहू शकाल. समीर तांगडी जे प्रोप्रायटर आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज आहे मयूर, त्याला साथ देतो मंगेश. तीन षटकांचा सामना आहे, सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांना, उद्या देखील बारा संघ आहेत. यावी सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मिडविकेटला. खूप चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एकच दहा मिनिटं धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. अकरा धाव धावफलकावरती आहेत.
रोशन डिसोजा आमच्या सोबत आहे, तंतोतंत माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली जातीये, फेकून देतोय लॉन्ग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार। यस, पंच दिलगिरी व्यक्त करताय, षटकार आहे। चेंडू आणून नक्कीच विनंती असेल प्रेक्षकांना की आपण चेंडू आणून द्यायचा आहे, अन्यथा नक्कीच दुसरा चेंडू दिला जाईल। यस, दुसरा षटक सुरू आहे त्यामुळे जुना चेंडू असेल। यस, मॅच बॉल येतोय, कारण की गुरवली टीमचे प्रेक्षक आहेत। यस, सामना एन्जॉय करतायत, पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये नक्कीच प्रेक्षक आहेत गुरवली या टीमचे। खूप चांगला खेळ केलाय साई श्रद्धा गुरवली या टीमने, आणि आज जर पाहिलं गेलं तर साईबाबांचा वार देखील आहे, गुरुवारला सुरुवात झाली आहे। या 20 क्लीन बोल, यष्ट उद्वस्त दांडी गोल, यू मिस आई डेफिनेटली फलंदाज बाद। धावसंख्या आहे 17, दोन चेंडू शिल्लक आहेत। न्यू बॅट्समन आहे तो रोहित, पाचव्या क्रमांकावरती। यावी सुरेख फटका आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये। एक धाव झाली कम्प्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, 19 धावा धावफलकावरती आहेत। सातत्याने पाहिलं गेलं तर खूप चांगली फलंदाजी राहिलीये साई श्रद्धा गुरवली या टीम कडून फलंदाज रोहितची। या विसुर एक फटका आहे, विषप मध्ये बॅटिंग करतोय, एक धाव झाली कम्प्लीट, दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, फंबल होतोय आणि दुसरी धाव देखील झाले कम्प्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट। एक रन शॉट आहे, एक रन शॉट आहे। आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 20। धावसंख्या आहे 20, दोन षटकांच्या समाप्तीनंतर। गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय या अंतिम षटकामध्ये। अभिजीत स्ट्रायकिंग फलंदाज आहे, मयूर उदय देखील येणं बाकी आहे, ज्या उदयने खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये। उदय अतुल बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे गुरवली या टीमची। या 20 चांगला चेंडू आहे, कीपर झाले बीट, परंतु धावाची संधी असेल। येस, 22 स्वरूपात एकदा मिळतात धावसंख्या, एकने पुढे सरकेल 21। 21 धावा धावफलकावरती, शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत। मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, स्वर्गीय एकनाथ शेठ दलवी स्मृती चषकाच हे भव्य दिव्य आयोजन। या 20 शॉट अंप बोल करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसलाय, डॉट बॉल ची समाप्ती, धावसंख्या स्थगित आहे 21। स्ट्राइकिंग फलंदाज रोहित, चांगली बॅटिंग करावी लागेल,
सबमरीन डिलिव्हरी आहे, चेंडू पडल्यानंतर राहतोय खाली आणि समीर तांगडी होते एस्टेनच्या पाठीमागे। एक धाव झाली कम्प्लीट, पुन्हा एकदा 22 चा इशारा येतोय। धावसंख्या एकनी पुढे सरकेल आपण न पाहू शकाल। 22 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। गोलंदाज अभिजीत, स्ट्राइकिंग फलंदाज आहे मयूर। यावीस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल झालाय ड्रॉप। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। चूक झाली आणि चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये। धावसंख्या एकने पुढे सरकेल, 23 धावा धावफलकावरती 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील। यावी सुरेख फटका आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे स्क्रीन समोर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज झालाय बाद। अजून एक धक्का बसतोय, गुरवली या टीमला। धावसंख्या 24, 24 धावा। धावसंख्या आहे 24। या 20 फलंदाज नक्कीच बाद आहे, कारण की स्वतःहून सांगितलंय की बॅट कट होती। यस, फलंदाज बाद आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजेच पायगाव या टीम समोर। क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे, विनंती असेल गुरवली या टीमला। पाय या टीम समोर 25 धावांचं लक्ष आहे आणि 25 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण। मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नेटिव्हली प्रथमेश ठाकूर यांना। चला सुरुवात करायची लगेच सामन्याला, आपले बॉल चेक करायचा आणि ओपनिंग पेअर पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये। प्लीज बी फास्ट, कारण आजच्या दिवसातलं शेवटचं सत्र, शेवटची मॅच, गुरुली विपक्ष पाय दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। 24 धावा धावफल करती लागल्यात, 25 लक्ष येणारे चेंडू 18 या मॅच मध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळेल। तर उमेश दादा दळवी यांच्याकडून देखील गुरवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत विजयासाठी। 24 धावा धावफल करती लावल्यात बॅटिंग करताना पूर्वार्धामध्ये टीम गुरवलीने आणि 25 लक्ष दरम्यान उभं केलंय पाय संघासमोर। श्री कानाई पाय संघ तुम्हाला मात्र पाहायला मिळेल खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना। चला ओपनिंग पेअर लवकर यायचं मैदानामध्ये, अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही या गोष्टीची कृपया दक्षता घ्यायचे, कारण तब्बल 4:08 झालेत आणि भरपूर वेळ दरम्यान खर्च होतोय।
चला लवकर स्पीडअप करायचं आहे, कारण 3 षटकांची मॅच आहे, 25 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उदय तुम्हाला पाहायला मिळतोय. उदय आहे अडिया सातत्याने पाहिलं तर उदयने भरपूर चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे गुरुवली संघाकडून. आणि आज देखील इथे गतीवरती स्वारून सातत्याने गोलंदाजी करत असतो आणि त्याच्या गतीचा फायदा घेतलाय, त्याच्याच विरोधात वापर केलाय, स्मॅश केलाय, बागपट पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय, सीमा पार. स्वागत केलंय उदयचं, टोकलाय चौकार, फटका भरपूर चांगला, थांबले पाठीले स्मॅश करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. 4 धावा दरम्यान धावपलकावरती 21 धावा अजूनही करायच्या 17 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये. उत्तरार्धामध्ये आपण आहोत आणि बॅटिंग करते टीम श्रीकांत नाही पाय. हा बॉल देखील तसाच खेळायचा होता, कुठेतरी लेटकट आणि अप्परकटचा मिश्रित फटका खेळण्याचा प्रयत्न आणि दरम्यानचा हा बॉल डॉट राइजिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी फॉर द बॅट्समॅन. स्ट्रायकर इन वरती चैतू तुम्हाला पाहायला मिळतो, पहिल्या बॉल वरती चौकार त्याचं प्रत्युत्तर देत असताना हा निर्धाव चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. कम बॅक करण्याचा प्रयत्न उदय, गतीवरती सातत्याने स्वार असतो हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा उदय सज्ज होतोय. गुरुलीपडा एंड कडून एकवीरा स्पोर्ट्स गुरुलीपडा आयोजित एकिना शिद्दळी स्मृती चषक. आणि इथे पॉइंटला चुकी होणार नाहीये, पहिला धक्का लागतोय आणि जेल मात्र तिथे टिपण्यात आलाय. रोहित तिथे उपस्थित, जबरदस्त जेल टिपलाय. फलंदाज चैतूची खेळ समाप्त. 4 आकड्यावरती लागणारा हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना खेळाच्या उत्तरार्धामध्ये टीम पाय. पहिल्या बॉल वरती चौकार आला तर कुठेतरी वाटलं होतं की इरादे स्पष्ट आहेत, धावा कुटायचे आहेत, लवकर सामना फिनिश करायचा. पण त्यानंतर उदयने सांगितलंय हम भी किसी से कम नहीं है. चांगली गोलंदाजी, विकेट पतन तुम्हाला पाहायला मिळतोय चेतूला मैदानाच्या बाहेर. आणि समीर बॅट्समन, समीरचं कौतुक करावं लागेल आजच्या दिवसामध्ये, भरपूर आजच्या रात्रीमध्ये भरपूर चांगलं प्रदर्शन समीरचं राहिलं, कारण गोलंदाजी भरपूर अफलातून झाली आहे. आता मात्र फलंदाजी कशा प्रकारे करणार आहे ते पाहणं गरजेचं आहे. समीर सज्ज होतोय, स्ट्रायकर एंड वरती गोलंदाज तयार. उदय बॉलिंग मार्क वरती गुरलीपडा एंड कडून दरम्यानचा हा बॉल फटका चांगला, इनफील्ड क्लिअर केली, आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, मिड विकेटला क्षेत्र शेकात. पहिल्या टप्प्यावर चेंडूचं कलेक्शन, एक धाव कम्प्लीट, दुसऱ्यासाठी जातील का. एका धावेमध्ये दरम्यान समाधान मानावं लागतं. धावसंख्या 5 वरती तुम्हाला पाहायला मिळतं, 5 ऑन ऑस्को काट. 5 चेंडू 4 चेंडू झालेले आहेत आणि या 5 धाव धावपलकावरती, कारण समीकरण आता पाहिलं तर 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू शिल्लक असतील, 14 चेंडू या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज पाय संघाला. पण रोखण्यामध्ये यश मिळेल का टीम गुरवली हा प्रश्न उत्तर द्यायचा आहे. उदयचा हा बॉल थांबले होते, लाऊड अपील, बॅटला आहे का स्पर्श प्रश्न विचारला जाईल. भरपूर लाऊड अपील, कॉन्फिडेंट भरपूर दिसतोय. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा मात्र आला नाही. अर्थात फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असेल. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. मात्र पहिले तर कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे उदयचा तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आत. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती चौकार आल्याच्या नंतर डाव सांभाळला, स्वतःला सावरलं, टप्पा नीट केला, अचूक केला आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती बॉल होतो यार. पुन्हा एकदा उदय, हा बॉल ऑन साइडला फटका भरपूर चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. टिपिकल पॉवर प्लेचा क्लासिकल दमदार फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 पहिल्या बॉल वरती चौकार स्वागत केलं होतं आणि शेवट देखील चौकार आणि 9 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि आता मात्र या मॅच मध्ये समीकरण शिल्लक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 8.00 सरासरीने धावा करणं इथून गरजेचं आहे, म्हणजेच टीम पायला. पहिल्या नक्कीच पहिले तरी 17 मध्ये फलंदाजी थोडीशी कुठेतरी कमी राहिली, म्हणजेच गुरवली संघाची धावा चांगल्या करणं भरपूर गरजेचं होतं.
पण हव्या तशा जाबा झाल्या नाही. फायटिंग टोटल उभारली होती आणि त्याला आता रोखण्यामध्ये यश मिळेल काय पाहिजे. कारण 12 चेंडू या मॅच मध्ये शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी करायचा धावा 16. चला थोडस स्पीडअप करायचं. बी फास्ट टीम गुरवली कारण भरपूर वेळ खर्च होतोय. 15 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. तुम्ही 6 ते 7 मिनिट खर्च केले पहिल्या षटकासाठी, त्यामुळे तुमच्याकडे वेळ थोडासा कमी आहे. बोलतो यार रनवे मध्ये अडथळा आला, पुन्हा सज्ज व्हावं लागेल. अरविंद तुम्हाला पाहायला मिळतोय रिदम स्टेप्स तुमचे किती आहेत गोलंदाजी करण्यासाठी ते पाहणं गरजेचं आहे. कारण एका दुसरी चुकीची स्टेप आणि नो बॉल मात्र तुम्ही हाताळू शकता ओव्हर स्टेपचा, त्यामुळे या गोष्टीची दक्षता घेणं काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर मॅचचा हा बॉल चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टर्न होतोय थर्ड मॅनला आणि अखेर जाऊन विसावतोय सीमा पलीकडे चौकार. समीरच्या बॅट मधून दमदार चौकार तुम्ही पाहताय. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 13 वरती. 11 चेंडू या मॅच मध्ये आणि 12 धावांची गरज आहे. आणि नागेश आपण देखील या आयोजक आपल्याला बोलवतात. डीजे नागेश, नागेश दादा या बोलतो यार. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग ला बॉल ट्रॅव्हल होतोय. डायव्हर्ट झाला बॉल फाईन लेगच्या दिशेनं आणि हा बॉल देखील जाईल सीमा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. धावा मिळतील 4 सलगचा. समीरच्या बॅट मधून दुसरा चौकार. अरविंदच्या विरोधामध्ये प्रहार झालेला तुम्हाला दरम्यान पाहायला मिळेल. धावसंख्या धावपळ करती लागले तब्बल 17 आणि आता मात्र 10 चेंडू या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला गेलो तर 8 धावांची गरज असेल. सामना मात्र पूर्णपणे आपल्या संघाच्या बाजूने झुकवताना पाहायला मिळतोय. समीर अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये. गोलंदाज अरविंद वरती दबाव पूर्णपणे प्रेशर दडपण. स्विच इट फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पॉइंटला हा येतोय सलगचा तिसरा दमदार चौकार समीरच्या बॅट मधून. विजयाच्या पूर्णपणे समीप अगदी विजयाच्या उंबरट्यावरती टीम पाय तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 3 चेंडू आणि सलग 3 चौकार. जबरदस्त फुलातून बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते समीरची. कॉन्फिडेंट वाढलाय. स्विच इन केला होता त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेरून ऑन साइडला इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा स्विच इट इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक स्विच इट. 3 फटके अरविंदच्या विरोधामध्ये. अरविंदला पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न समीर पुन्हा एकदा. चला स्पीडअप करायचं प्लीज. 4 धावांची गरज असताना या वेळेला पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका आणि इथे देखील चेंडूला थांबवणं कठीण. आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश. 4 चेंडू 4 चौकार. विक्रम स्वतःच्या नावावरती करत असताना समीर हा सामना संपवलाय. मॅच फिनिश. हा सामना जिंकलाय टीम पायने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेच देणार आहोत नो डाऊट. अष्टपैलू कामगिरी ज्याने केली तो